उतारा वाचा समजून घ्या उतारा पाहून अचूक लिहा बरं का मुलांनो हा उतारा तुम्हाला विरामचिन्हांसह वाचन करायचा आहे आणि जसाच्या तसा तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे म्हणजेच तुम्हाला अनुलेखन करायचं आहे पहा मी तुम्हाला हा उतारा आता विरामचिन्हांसह वाचून दाखवते राणी आजीला म्हणाली बघ ना आजी आपला सोनू मला चिडवतो अरे सोनू इकडे आजी म्हणाली सोनू आजीकडे आला काय का आजी सोनू म्हणाला अरे तुम्ही दोघं बहीण भाऊ मग आपल्या ताईला का चिडवतोस आजी म्हणाली असं आहे होय सोनू मनाशीच म्हणाला अगं आजी आम्ही दोघं खेळतो एक तासभर तू बघ कोण काय करतं ते मग बोल मला म्हणतात ना हातच्या काकणाला आरसा कशाला सोनू म्हणाला विद्यार्थी मित्रांनो आता हा उतारा मी वाचन केलेला आहे या ठिकाणी पहा राणी आजीला म्हणाली राणी थोडा थांबलेली आहे म्हणाली नंतर तिने थोडी विश्रांती घेतलेली आहे म्हणून त्या ठिकाणी कोणतंच विराम चिन्ह वापरलेलं आहे स्वल्प विराम आणि ती तिचं म्हणणं तिच्या आजीला सांगते बघ ना आजी आपला सोनू मला चिडवतो तिचं हे बोलणं जसच्या तस या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हात दिलेलं आहे आणि वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून पूर्णविराम दिलेला आहे अरे सोनू इकडे ये आजी म्हणाली या ठिकाणी आजीचं वाक्य अरे सोनू इकडे ये हे देखील दुहेरी अवतरण चिन्हात दिलेलं आहे पहा मग सोनू आजीकडे आला वाक्य पूर्ण झालेलं आहे पूर्णविराम काय ग आजी तो आजीला प्रश्न विचारतोय की काय ग आजी त्याच्या बोलण्यातूनच कळतोय की तो प्रश्न विचारतोय आजीला की काय म्हणून त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे पहा आणि त्याचं बोलणं दुहेरी अवतरण चिन्हात दिले अरे तुम्ही दोघं बहीण भाऊ मग आपल्या ताईला का चिडवतोस आजी म्हणाली पहा या ठिकाणी आजीचं म्हणणं पुन्हा दुहेरी अवतरण चिन्हात आणि तू आपल्या ताईला का चिडवतोस असा प्रश्न आजी करते म्हणून कोणतं विरामचिन्ह वापरलेला आहे प्रश्नचिन्ह असं आहे होय सोनू मनाशीच म्हणाला पहा अस आहे होय हा सोनूच्या मनातला भाव आहे म्हणून या वाक्यावर जोर दिलेला आहे असं आहे होय त्याला एकेरी अवतरण चिन्ह आहे आणि त्याच्या मनातील भाव व्यक्त झालेला आहे म्हणून उद्गार वाचक चिन्ह वापरलेलं आहे पहा अगं आजी आम्ही दोघं खेळतो एक तासभर वाक्य पूर्ण झालं पूर्ण विराम तू बघ कोण काय करत ते मग बोल मला म्हणतात ना थोडा थांबला स्वल्पविराम हातच्या कापणाला आरसा कशाला पुन्हा प्रश्नचिन्ह आणि सोनूच पूर्ण म्हणणं या ठिकाणी पहा अवतरण चिन्हात दिलेलं आहे सोनू म्हणाला या ठिकाणी वाक्य संपलं पूर्णविराम विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला हा उतारा वाचन करायचा आहे आणि हा उतारा पाहून जसाच्या तसा तुम्हाला तुमच्या वहीवर लेखन करायचं